नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण तिळाबद्दल बोलणार आहोत. तिळ म्हटलं की तिळाचे लाडू, वड्या, चिक्की आणि मकर संक्रांतीचा सण डोळ्यासमोर येतो. चटणीत, भाकरीत, थालीपीठावर, गुळाच्या पोळीत, अनेक मसाल्यांमध्ये आणि इव्हन बिस्किट्स आणि पावावरसुद्धा तिळाचा वापर केला जातो. तिळ थंडीच्या सीझनमध्ये आपण बिनधास्तपणे वापरू शकतो. तिळात भरपूर न्यूट्रियंट्स आहेत. तिळामध्ये कॉपर, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन्स, फॉस्फरस, झिंक, फोलेट हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते आपल्या तब्येतीसाठी खूपच उपयुक्त ठरतं. तिळात अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी ऑक्सिडंट, अँटी फंगल आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत. स्त्रियांसाठीही तिळ खूप उपयुक्त ठरतात. जर मासिक पाळीचा त्रास होत असेल किंवा स्त्राव साफ होत नसेल किंवा कमी प्रमाणात होत असेल तर पाळीच्या 2 दिवसाआधीपासूनच अर्धा चमचा काळ्या तिळाची पूड गरम पाण्यातून दिवसातून 2 दा घ्यावी. किंवा 1 चमचा काळे तिळ, 1/2 चमचा ओवा 4 कप पाण्यात उकळून ते पाणी आटवून पावभाग करावं आणि ह्या पाण्यात गूळ घालून हे पाणी प्यावं. त्याने अशक्त तरुण मुलींना जे पाळीच्या वेळी कळा येतात त्या थांबतात. कंबर दुखणं अशा तक्रारी, पाळीच्या रिलेटेडच्या सगळ्या तक्रारी बऱ्या होतात. लहान मुलांना तिळ उत्तम समजलं जातं. जर रोज मुलांना तिळाची चिक्की खायला दिली तर मुलं धष्टपुष्ट होतात. जर मुलांना बिछाना ओला करायची सवय असेल तर तिळाची चिक्की दिल्याने फायदा होतो. आपण त्यांना तिळ आणि मुळं खायलाही देऊ शकतो. जर लहान मुलांना तिळाच्या तेलाने मसाज केला तर त्यांचे बोन्स स्ट्रॉंग होतात आणि त्यांची वाढही लवकर होते. तिळ मूत्रविकारावर सुद्धा उपयोगी ठरतं. जर मूत्राविषयी त्रास असेल, म्हणजे लघवी व्यवस्थित होत नसेल, थोड्या थोड्या वेळाने होत असेल, जास्त प्रमाणात होत असेल तर तिळाचे लाडू दिवसातून 1-2 वेळा खाल्ल्याने आराम मिळतो. तिळ खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते. तिळ जठराग्नी प्रदीप्त करते, त्यामुळे त्याला रिलेटेड जे प्रॉब्लेम्स होतात, त्रास होतात, ते होत नाहीत. जर मूळव्याधीचा किंवा कॉन्स्टिपेशनचा त्रास होत असेल तर तिळ वाटून लोण्याबरोबर खाल्ल्याने आराम मिळतो. काळे तिळ आणि खडीसाखर एकत्र वाटून त्याचं चूर्ण बनवावं आणि हे खाल्ल्याने रक्ती मूळव्याधी बरी होते. जुलाबावरसुद्धा तिळ खूप उपयुक्त ठरतात. तिळ भाजून त्याची पूड करून ठेवावी आणि जर जुलाबाचा त्रास होत असेल तर 1 चमचा तिळाची पूड, 1 चमचा गाईचं तूप आणि 6 चमचे शेळीचं दूध हे एकत्र करून दिवसातून 3 वेळा घेतल्याने आराम मिळतो. जर पोट दुखत असेल किंवा पोट फुगलं असेल तर तिळाच्या तेलात हिंग घालून ते पोटाला लावून थोडंसं हलक्या हाताने मसाज केल्याने आराम मिळतो. तिळाच्या तेलात थोडं हिंग, मोहरी, ओवा किंवा सुंठ घालून ते तेल गरम करून जर मसाज केला तर संधिवातातही आराम मिळतो. जर सांधे सुजले असतील, दुखत असतील, कंबर दुखत असेल, अंग जखडलं असेल किंवा लकवा झाला असेल तरीसुद्धा तिळाच्या तेलाने मसाज केल्याने आराम मिळतो. तिळ बोन्स स्ट्रॉंग करतं, त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस आणि आर्थरायटिस सारख्या आजारातही आपल्याला आराम मिळतो.